कलम 395 अंतर्गत जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेला न्यायाधीन आरोपी रमेश ग्यानू चव्हाण यांना किडनी व वॉलची आजार आहे. कारागृहात त्यांच्या प्रकृतीला धोका असल्यामुळे तातडीच्या उपचारासाठी त्यांना जमानतीवर सुटका करावी अशी विनवणी आरोपितांची पत्नी व घाटा पांगरखेडच्या सरपंच सौफ फलांगीबाई चव्हाण यांनी 21 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत गृहमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात नमूद केले आहे की मी लोकांमधून निवडून आलेली सरपंच असून न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझे पती रमेश चव्हाण यांच्यावर शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये 395 अंतर्गत गुन्ह्याची नोंद असून ते सध्या जिल्हा कारागृहात न्यायाधीन आरोपी म्हणून बंदिस्त आहेत. त्यांचे वय जास्त असून त्यांना किडनीचा व वॉलचा आजार आहे. त्यांच्यामुळे त्यांची तब्येत अधिकाधिक खराब होत असून त्यांना तातडीच्या उपचाराची गरज आहे. त्यांच्या जमानतीकरिता मी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करीत आहे, मात्र पोलीस यंत्रणेकडून यासाठी अडथळा निर्माण केला जात आहे. माझ्या पतीवर पोलिसांकडून गुन्हा नोंदविला आहे, परंतु गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. पुढील न्यायालयीन कार्यवाहीत न्यायव्यवस्थेच्या निर्णयावर माझा पूर्ण विश्वास असून सध्या माझ्या पतीला उपचारासाठी गरज आहे. पोलीस कोठडीत त्यांची काही बरे वाईट झाल्यास त्यांची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर राहील. त्यांच्यावरील तातडीच्या उपचाराची गरज पाहता त्यांना त्वरित जमानत मिळावी अशी मागणी सौ फलांगीबाई चव्हाण यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. माझ्या घरच्या माणसावर गुन्हे असेल बी, पण ते काही सिद्ध झाले नाही. असेच लोकांना घरून उठून नेतात, रात्रशा उठून नेतात आणि त्याच्यावर गुन्हे लावून टाकतात. ना काय गुन्हा करतात, करणार करतात आणि आमच्यावर आणतात लोक. विरोधी लोक आमच्या खिलाफ येत आणि त्या आमच्या खिलाफ असे कारवाई पोलीसवाले करतात. घरून नेतात, झोपतून उठून नेतात, राती बेराती येतात आमच्या घरी, फोटो काढून नेतात. बेराती येऊन फोटो काढून नेतात आणि असे झोपतून उठून घरून नेतात आणि केशील.